आणि नाशिकच्या पानेवाडी इथल्या एका शेतकऱ्यानं 2 एकर सोयाबीनवरती रोटावेटर फिरवलाय. पावसाभावी पिकं करपू लागली आहेत, त्यामुळे नाईलाजानं संतप्त शेतकऱ्यानं हा निर्णय घेतला. नांदगाव तालुक्यात जून महिन्यात झालेल्या तुरळक पावसावरती शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी पूर्ण केली, मात्र त्यानंतर जवळपास 3 महिन्यांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे मका बाजरी ही पिकं करपून गेली आहेत, तर सोयाबीनवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.